विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विष्णुदास केंद्रे। इयत्ता 12वी राज्यशास्त्रातील प्रकरण क्रमांक 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न या पाठातील तिसऱ्या भागाचा आज आपण परिचय करून घेणार आहोत। आजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये मी सर्वप्रथम तुमचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। लिंगभाव निगडित समस्या, सुरुवातीला आपण लिंगभाव निगडित समस्या म्हणजे काय हे जाणून घेऊया। लिंग अथवा शरीर रचना हा राजकारणाचा आधार असू शकत नाही। लिंगभेदाचा वापर करून स्त्रियांना विषमतेची वागणूक दिली जाते। लिंग या घटकावर आधारित अनेक विषम कायदे निर्माण करण्यात आले आहेत। वर्तमान समाजातील स्त्रियांना आपल्या स्त्रीत्वामुळे अन्याय अत्याचार सहन करावा लागतो, यातून अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात। यालाच आपण लिंगभाव निगडित समस्या असं म्हणतो। स्त्रियांचे शोषण, समाजात तिला दुय्यम दर्जा देणं इत्यादींमुळे स्त्रियांच्या विकासामध्ये अडथळे निर्माण होतात, म्हणून लिंगभावावर आधारित सर्व संशोधन अध्ययन लेख ज्यामुळे स्त्री आणि पुरुष यांच्यात भेदभाव केला जातो तो नष्ट करणं हा या दृष्टिकोनाचा एक मुख्य उद्देश आहे। आज गर्भपरीक्षणामध्ये गर्भात शिशु मुलगी असेल तर स्त्रियांचा गर्भपात केला जातो। एवढंच नाही तर संबंधित स्त्रीने जर समजा मुलीला जन्म दिला तर तिला अपमानास्पद वागणूक दिली जाते। पदोपदी समाजामध्ये कुटुंबामध्ये तिचा अपमान केला जातो। बालिका शिशुची काही वेळा हत्यासुद्धा केल्याची उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात। मुलगी जन्मास आली तर तिचा उत्सव साजरा केला जात नाही। एवढंच नाही तर मुलगी म्हणून तिला मुलापेक्षा फार मर्यादित स्वरूपाच्या सुखसोयी पुरवल्या जातात। मुलीला शिक्षणापासूनही वंचित ठेवण्याचे काही उदाहरणं आपण पाहतो। लहान बालकांना किंवा छोट्या भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी त्या बिचाऱ्या मुलीवर टाकली जाते। खेळ आवड यापासून तिला दूर ठेवलं जातं। एवढंच नाही तर आज जर आपण जर पाहिलं तर तिच्या आवडीचं शिक्षण तिला दिलं जात नाही, मुक्त स्वातंत्र्य तिला मिळत नाही, सहल बाजार वस्तू तिला मिळत नाहीत, शारीरिक वाढ होण्यापूर्वीच तिचा विवाह केला जातो, मुलीची विवाहासंबंधी आवडनिवड विचारात घेतली जात नाही, वरपक्षाला म्हणजेच नवऱ्याला मुलगी एखाद्या वस्तूप्रमाणे दाखवली जाते, पत्नी म्हणजे जणू काही गुलाम या भावनेतून स्त्रियांकडे बघितले जाते। सर्व सामाजिक बंधने फक्त स्त्रीवरच लादले जातात। संपत्ती आणि आर्थिक संसाधनापासून तिला वंचित ठेवलं जातं। राजकीय व प्रशासकीय क्षेत्रात सुद्धा तिची उपेक्षा केली जाते आणि त्यामुळं मग आज या सगळ्या मुद्द्यावरून लिंगभाव निगडित समस्या निर्माण होतात। लिंगभाव म्हणजे पुरुष आणि स्त्रिया यांना समाजाने बहाल केलेली वैशिष्ट्ये ज्यामध्ये स्वभाव, नीतिमूल्य, भूमिका आणि स्त्री पुरुषांमध्ये असणारे नातेसंबंध यांचा समावेश होतो। लिंगभाव निगडित दृष्टिकोन स्त्री पुरुषांमधील हितसंबंध, त्यांच्या भूमिका, त्यांच्या संसाधनावरचा जो काही असणारा हक्क आहे, कामाचे विभाजन, मागण्या, समस्या इत्यादींचे भाष्य करतो। आता आपण या ठिकाणी गरिबी आणि स्त्रिया या मुद्द्यांची थोडीशी चर्चा करणार आहोत। वेगवेगळ्या समस्या आपण जर पाहिल्या तर या एकमेकाशी अंतर्गत रीतीनं जोडलेल्या असतात। गरिबी, मागासलेपण आणि स्त्रिया ह्या सुद्धा एकमेकाशी आंतरसंबंधी आहेत, म्हणजे ते एकमेकाशी जोडलेले आहेत। जगातील निरनिराळ्या प्रदेशामध्ये आपण जर पाहिलं तर जगातील निरनिराळ्या प्रदेशांमध्ये बहुतेक स्त्रिया सांस्कृतिक नीतिमूल्य, वस्तू आणि मालमत्तेच्या वाटपातील भेदभाव आणि स्त्री व पुरुषांमधील सत्तेची असमान समीकरणे यासारख्या कारणांमुळे गरीब असल्याचं दिसून आलं आहे। आज स्त्रियांना आणि मुलींना
विना मोबदला घरगुती जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. स्त्रियांची संख्या अनौपचारिक क्षेत्रांमध्ये अधिक प्रमाणामध्ये दिसून येते. 19व्या शतकांचा आपण जर विचार केला तर 19व्या शतकाच्या पहिल्या दशकांमध्ये जगात अनेक ठिकाणी स्त्रीवादी चळवळी उदयास आल्या. स्त्रियांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक हक्कावर सातत्याने या स्त्रीवादी चळवळीने म्हणजेच स्त्रियांच्या आंदोलनाने लक्ष केंद्रित केले. सातत्याने या स्त्रीवादी चळवळीने भर दिल्याची उदाहरणं आपल्याला दिसून येतात. जेव्हा आपण 19व्या शतकाचा पहिला टप्पा आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. त्यामध्ये विशेष करून आपण जर पाहिलं तर इंग्लंडमध्ये मेरी वुलस्ट्रकॉस्ट नावाची एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आणि त्या पुस्तिकेमध्ये एकंदरीत स्त्रियांच्या ज्या काही मुख्य भावना आहेत त्या त्यामध्ये मांडल्या गेल्या. त्यानंतरच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर स्त्रियांसाठी एकंदरीत अनेक प्रकारचे संघर्ष जगाच्या पाठीवर झाल्याची उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. 1960 नंतर स्त्रीवादी चळवळीचा दुसरा टप्पा सुरू होतो आणि या टप्प्यामध्ये या स्त्रीवादी चळवळीने क्रांतिकारी स्वरूपामध्ये अनेक प्रकारच्या आंदोलनाची म्हणजे या ठिकाणी त्यांनी आंदोलनं केलेली उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. समान हक्क, सामाजिक समता, राजकीय समानता, लिंगभावाप्रती न्याय इत्यादी सगळ्या घटकांचा समावेश यामध्ये केला जाईल. त्यानंतर 1970 नंतर महिला सक्षमीकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. एकंदरीत महिला सक्षमीकरण म्हणजे काय तर स्त्रियांना तिच्या स्वतःच्या ताकदीवर, आत्मविश्वासावर स्वाभिमानी बनवणं, अन्यायाविरुद्ध लढा देण्याचं बळ तिच्यामध्ये निर्माण करणं म्हणजेच महिला सक्षमीकरण होय. एकंदरीत आपण जर पाहिलं तर सक्षमीकरण ही महत्त्वाची संकल्पना आहे. जागतिक राजकारणामध्ये 1980 सालापासून लिंगभाव निगडीत प्रश्नांचं महत्त्व वाढीस लागलंय. आज त्याचाच एक परिणाम म्हणून जागतिक राजकारणामध्ये लिंगभाव निगडीत दृष्टिकोन विकसित झाला आहे. यामध्ये आपण जर पाहिलं तर पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन आज स्त्रिया पुढे आलेल्या आहेत. महिलांच्या अस्मितेचं विश्लेषण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. स्त्री आणि पुरुषांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन परस्परापासून भिन्न असतो हे लिंगभाव निगडीत दृष्टिकोन गृहित धरत असतो. ही भिन्नता या गटांना असलेल्या भिन्न सामाजिक आणि ऐतिहासिक अनुभवामुळे येते. महिलांच्या यापूर्वी डावलल्या गेलेल्या योगदानास लिंगभाव निगडीत दृष्टिकोनामुळे मान्यता मिळण्यास सुरुवात झाली आहे. महिलांच्या वेगवेगळ्या अदृश्य कार्यभागांचे विश्लेषण आता होऊ लागले आहे. जसे घरगुती कामगार, स्थलांतरित कामगार, मुत्सद्यांच्या पत्नीचे योगदान इत्यादी. त्याचबरोबर या दृष्टिकोनामुळे संपूर्ण जगातील महिलांच्या समस्येवर आज लक्ष केंद्रित केले गेले आहे. लिंगभाव, असमानता ही व्यापक समस्या आहे. याची कारणे म्हणजे महिलांच्या साठी चांगल्या रोजगार संधीचा अभाव आणि स्त्री पुरुषांमध्ये असलेली वेतनाची असमानता. जगात जवळपास सगळीकडे महिला आणि बालिकांना रोजगाराच्या जगण्यात म्हणजे सॉरी महिला आणि बालकांना ज्या काही बालिका आहेत यांना रोजच्या जगण्यामध्ये चांगले शिक्षण आणि आरोग्य सुविधा नाकारल्या जातात. त्याचप्रमाणे आर्थिक आणि राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व पुरेसे नसते. त्यांना हिंसा व भेदभावाचाही सामना करावा लागतो म्हणजेच त्यांना शोषणालाही सामोरे जावं लागतं.
सन 1976 मध्ये संयुक्त राष्ट्राचे स्त्रियांसाठीचे दशक सुरू झाले। जगात सर्वत्र स्त्रियांना समान हक्क आणि संधी यांना प्रोत्साहन मिळावे हा या कार्यक्रमाचा हेतू होता। या कार्यक्रमाने स्त्रियांचे प्रश्न विकासाच्या प्रश्नांशी जोडण्यात देखील म्हणजे या ठिकाणी प्रयत्न झाला। शिक्षण, आरोग्य, कामाची जागा, जमिनीची मालकी आणि मानवी हक्क याबाबत स्त्रियांना जगवणारी जाणवणारी जी असमानता आहे यावरती या लिंगभाव विषयक दृष्टिकोनाने लक्ष केंद्रित केले। एकंदरीत आपण जर जगाच्या सर्व घडामोडींचा आणि चळवळीचा जर विचार केला तर आज स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेने म्हणजे पुरुषांबरोबर आज या म्हणजे वेगवेगळ्या आंदोलनाने यशस्वी केलेले आहे। आज स्त्री ही सक्षम बनलेली आहे। जगामध्ये स्त्री पुरुष समानता, त्याचबरोबर स्त्रियांना राजकीय अधिकाराची प्राप्ती, स्त्रियांना स्वातंत्र्य, ही सगळी बाब आज आपल्याला बघायला मिळते सर्व क्षेत्रामध्ये। आज जगामध्ये आपण जर पाहिलं तर जगाच्या पाठीवरती स्त्रिया सर्व जगातील राष्ट्रांनी स्त्रियांना हक्क बहाल केलेले आहेत। स्त्रियांना स्वातंत्र्य, समता, न्याय ह्या सगळ्या गोष्टी स्त्रियांना आता प्रदान केलेल्या आहेत। सर्व मोठमोठ्या पदावरती स्त्रिया आपल्याला बघायला मिळतात। तर अशा पद्धतीनं स्त्री म्हणजे एकंदरीत गरिबी आणि स्त्रिया हा मुद्दा या ठिकाणी स्पष्ट होतो। नंतरच्या तासामध्ये आपण पुढची जी काही माहिती आहे भारतातील महिलांची स्थिती तो भाग पाहणार आहोत।